दोन हजार पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि दोन हजार तीस पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नऊ ते दहा टक्के दरानं गाठण्याचं सरकारचं ध्येय आहे नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारताचे जी ट्वेंटीचर्पा अमिताभ कांत यांनी सांगितलं टेक टक्कंटरप्रन्युअर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईत आयोजित मुंबई टेक वीकच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते भारतानं अर्थव्यवस्थेच्या विकासाचं एक वेगळं मॉडेल निर्माण केलं आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत असंही म्हणाले भारत हा सर्वात तरुण देश आहे येत्या काही दिवसात भारत जगाला एकतीस कौशल्य सामर्थ्य प्रदान करेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला तरुण उद्योजकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता लॉजिस्टिक्स आरोग्य शिक्षण आणि कुपोषण निवारण यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली